आता असं म्हणतात की संगीतामध्ये मानसिक बळ वाढवण्याची खूप मोठी ताकद असते, याचाच अनुभव आता आपण घेणार आहोत, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यजत्रेच्या इरसाल गावकरांना. बायो व बायो, नका एवढी चाय पितीस, हा चायत कडक पाव बुडून देऊ करून खा बायो. ये बायो, अग बोल काहीतरी बायो. आबू बायो काय बोलत नाही, हू का चू करत नाही, काय बोलत नाही, रडत नाही, वडा जवळ बसली तर उडी पण मारत नाही. अरे बाबू काय झालं बायो ना, ये बायो बायो बघ, बायो काय बोलत नाही बघ. व बायो, ये बायो तुका जीव बीव देणार नाही आस ना. हे आहे हो तिकडे, तुझ्या डोक्यात काय नसेल लोक ऑप्शन देत असतील हो तिकडे. बायो बाबा गेले वाहून वडत नाही तेवढं बसणं झालं. बाबांची तिकडे वडत आणि गेले बाबा इथं वड अख्ख्या घराला बुडवून टाक वड्यात. तिकडे तू तिकडे गत पडली बिल्ली वडा इथं चोकअप करायची, अख्खा गाव बुडेल तिकडे. बा शिवा काय हिचं करायचं मला कळत नाही. आहे हिचं लग्न मोडल्यापासून अशीच हा एका जागी टक लावून बसता, काय बोलत नाही, हू नाही चू नाही. डॉक्टर बोलले काय ते नैराश्य बिराश्य आलंय तिका. दादा आलस तू माझलाच डायरेक्ट खांडकर बोलतो. दादा कसा बरं ना रवराज ना बोला दादा बसा बसा. अरे बसा बसा रे, काय झाला कधी आलस कधी आलो खरं चाललास काय भाषणाला येतोस काय, चल बारीक खदलव नेऊ चल. तुला खदलव काय रे बसाडे, जरा घबरातूस काय. काय ते जरा टेन्शन चालू आहे. ते कल्ला म्हणला अरे आम्ही असं कुठेतरी ऐकलेलं आहे साखरपुड्याला सुपारी फोडतात, तुझ्या पोरीचं लग्न फुटलंय काय रे. व मोरे भाऊजी काय काय बोलता होती बसल्या तिथं ते ऐकल ना. खराय खराय मोऱ्यानु खराय, लग्न मोडल्यापासून अशी गप गप हा माझी पोरगी काय कशी घुमशासारखी बसता मला कळत नाही. डॉक्टर बोललो की काय ते नैराश्य बिराश्य आलं काय कळत नाही बाबा. बाबू हवा पालट करू बाहेर घेऊन जात असते का. हवा पालट करू का मुंबईतून आईसर आणलंय ना, आता परत मुंबईत नेऊ. तू गप राहू का मात्र जातो आज जात. मोरानू पण तुमका सांगते ना गावची हवा पहिल्यासारखी राहुली नाही. काय दादा काय पण बोलशील, हवा राहिली नाही. अरे हवा आहे तशीच आहे, प्रॉब्लेम तुझ्या पोटाचा झालाय, पोटाचा नगारा झालाय ना, त्यामुळे सगळी फुफ्फुसा चमाटले जातल्या. लय बोलतोस हा बंटी, बापसाक सांगू काय मुंबईला एकदम बापसावर निपजलो. पण दादा बंटी बरोबर बोलता, बोनेट वाईज पुढे झाला. मी तुमका काय वाटतं माझी पोरगी थंयसर गप गप राह, तुम्ही थंयसर मस्करी करू गेला वरता. भावकीतले ना तुम्ही सगळे माझ्या. या बरं दादा, दुःखाच्या वेळी तुका भावकी आठवत, हा सुखाच्या वेळी आठवत नाही. साखरपुड्याचं आमंत्रण दिलं सामका तेव्हा गावा विसरलो येऊ. नाही काय तेव्हा विसरणारच रे, यांना शहरातले खडे आवडतात, गावातले हिरे नको यांना. नाही काय अरे गावावर एक अशी नजर टाकली असती ना तर पोलीस साखरपुडा इथल्या इथं आला असता. पोरगी बघ कशी हालत झाली तिची, मग काय सुचत नाही. काहीतरी सांगा मोरण काहीतरी करूच लागतो. अरे तू कशाला टेन्शन घेतो आम्ही आहो का ना. बघ हा जो टालाचा आवाज आहे ना, म्हणजे त्याला ब्रह्मानंदी टाली म्हणतात बरोबर. ती तिच्या कानावर पडली की सगळं सुरळीत होईल बरोबर. दादा तिचा आत्मा आहे ना असा एकदम शुद्ध होईल एकदम. म्हणजे भजन ऐकलं तर माझी पोरगी नीट होईल. हा म्हणजे अरे इथं गप्पा काय मारतात तिकडे भजनाला जायचं आपल्याला. चला चला तिकडे. अरे आत्ता उपाय दिलात ना लगेच चालला. अरे पैशाला तिकडे माणसं थांबली आहेत आम्हाला जायला नको. आहे सर काय भूत आहेत. ऐका ना माझ्या पोरी ऐक, तिकडे भजनानंतर नाष्टा आहे, पोहा आहेत, उपमा आहे, सगळं आहे. सगळं मी करते घरात जाऊन नंतर आईस्क्रीम पण देतात.
भिकारी ऐका ना, मी काय करतोय, मी तुमका ना सगळ्यांका तालुका घेऊन जाते चायनीज खाऊक घालते, पण आता माझ्या पोरीक मदत करा. नाही चायनीजची काय आम्हाला आवड नव्ह, पण कसं भावकीचा प्रश्न आहे ना, आता गावकीच्या पुढे जाता येत ना, त्याच्यामुळे कसं आपलं नामस्मरण झालं पाहिजे. चला मला ट्रिपल शेजून राईस मागव. ये दादा पहिले देवाला तूच बोलव भजन करूया. हो बाय हो प्रभा प्रभा हो हो बस 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 हे घेऊन ये ज्यूस आणू पाणी आणशील ना ज्यूस आणशील म्हातारी मरते मी. हो हो पुरे हो शांत 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 बोलली 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 माझी शांत शांत बायो कसा वाटता बरा वाटता वाटता बायो भजन ऐकलं तर ते असं मन भरून मन भरून आला भजना ताकदच आहे ती. पण तू माझ्या नावानं कशाला कोकालतेस प्रभा प्रभा करून. नाही नाही प्रभा तसंच आहे ते, तिच्या ज्याच्यावर लग्न मोडलं ना त्याचं नाव प्रभास आहे. प्रभास प्रभास म्हणजे तो कटप्पाने भुसकला ना तू. नाही तो नाही प्रभास माझ प्रभास कोतवडेकर. मला ना तो सगळीकडे दिसतो, तो मला आता पाण्यामध्ये दिसत होता, आतमध्ये मडक्यामध्ये तांब्यामध्ये पेल्यामध्ये वाटीमध्ये चमच्यामध्ये सगळ्यात. काय जाऊ दे बाय माणूस आहे की पाणी दाडा दाडा असं अचानक का मोडलं रे त्याने लग्न. मी चांगली नाही आहे का, माझ्यात काही कमी आहे का. तुझ्यात काय कमी नाही आहे, जर तुझ्यात कमी असेल ना तर अशी कमी सगळ्यांच्या आयुष्यात पाहिजे, पहिल्यांदा ती माझ्या आयुष्यात पाहिजे. दादा या कमी जात माझ्या हातात दे. हा काय एवढा तापतोय. अरे दादा थंडीत तो चेकाल तो. बंटी ए बंटी थंडी पडण्यासारखी ना. नाहीतर काय बंटी आपल्याला कप झाला की सालान लावायला नाही. का मोडलं रे लग्न. ये बायो आता मोडलेल्या गोष्टींचा विचार करण्यात काय अर्थ आहे, गोष्टी काय कशावर पण मोडतात. मोरे भाऊजींची बायको मंडपातला तीन वेळा पळून गेली होती. मग तीन वेळा पळून गेली, नंतर तिला सांगितलं जेवणात पुलाव भात आहे जिलबी आहे तवा मेली आली ती. नशीब नशीब त्या दिवशी जेवणात जिलेबी होती, नाही तर ही भाकरवडी कोणी नेला नसती. भाकरवडी बोलशील ना तू. बर प्रभाकरवडी साडी पडली जातो अंड्यावर. हा ह्याचा कुठं ऐका बाय. हा पहाटे लग्नाची स्वप्न बघतो, बापसान लात मारला की स्वप्न पण येणे लग्न पण सगळं मोडून जात ह्याचा या वासाड्याचा. का सगळा जाऊ दे, याला विचार ह्याचं नाव काय आहे. बाबा नाव सांग. नाय ह्याला 83 पोरीने नकार दिलाय. 86 तीन दिवस मी गावात नव्हतो. 86 पोरीने नकार दिलाय. बर पोरगी नकार देतो तर कारण नाही सांगत, एवढाच बोलते नाय. अरे याच्या आठवड्याला 12 ब्रेकअप होतात ना, हा माझा सांगतोय म्हणजे दिवसाला 1.5 मेले हिशोब करणार इथे का. दादा ह्या सगळं आमचं आयुष्य घासा चालू आहे. बघितलं बघितलं का जे आपले तुझी भाव आहेत कशी बघतात बघितलं. सुन भाव आहे कशी बोलतायत असं नसतं बघ. काय पुरी जे आपल्या जीवनात आहे नशिबात आहे ते आपल्याला मिळणार. हा बरोबर आहे बरोबर आहे. आता तो कोळंबकरचा गुंडू दात्या नाय गुंडू दात्या आणि तुझ्या आजीचा प्रकरण. नळ पाणी योजनेचा प्रकरण. मग गुंडू दात्याकडे ना आजी नेहमी जायची, गावात नळ पाणी योजना पाहिजे नळ पाणी योजना पाहिजे. शेवटी एकदा गुंडू दात्याने फक्त फाईप आणून ठेवला गावात, नळ आलेलेच नाही. तेव्हा कुठे आजीचा प्रकरण थांबला नळ पाणी योजनेचा. गे मग थोडक्यात काय, आमच्या गावाच्या नशिबात नळ पाणी योजना नव्हती की आमका नाही मिळाली, एवढा सोपा. पण मी खूप प्रेम केलं प्रभास, मग तो का नाहीये माझ्या नशिबात. कारण तो सरबरीत आहे, सरबरीत आहे तो, त्याला अक्कल नाही. याला जरा तू थंड घे, काय चाललं काय तू. अरे दादा तो थंडी चॅकल तो थंडी पडण्यासाठी. तू काही करेल का दादा, मग तो माझ्यासोबत लग्न मोडेल का. तसं नाहीये बाळा, तू सांग ना का मोडलं असेल त्याने लग्न दादा. दादा
वेडेत की वेडास का तू एवढा छोटा छोटा गोष्टींवर ना जीव देतो का कोणी बाळा रडता रडता तू माझी वाक्य बोलते शांत शांत क्या बात है वाह 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 कसं वाटतं बरं वाटतं तू मन हलकं झाल्यासारखं वाटलं खूप भारी आहे अरे म्हणजे भजना ताकद असते एवढी तुझा डॅडी डॅडिया संगीताच्या वरातीत असा रडत रडत नाचत होता तेव्हा आम्हाला कळलं याच्या संगीताची कॅसेट दुसरा तो ऑपरेटर घेऊन पाला संगीतान कडेवर ना पोरगा आणला तेव्हा ह्याची कॅसेट तुटली का नाही गावात त्याला मामा मामा चिडवत मरण काय सांगतो पुरी समोर अरे समोर म्हणजे सांगायला नको तिला कळायला नको माझी इज्जत चवाट्यावर आणता अरे वासळ तू घरात आहेस तुझी इज्जत चवाट्यावरच आहे का नाही तू काय सांगतोस वेगळा चार वेळा माडावर उडी मारला नव्हती याने त्या पुरीसाठी असं नाही ते दाडा तू एवढं सगळं केलंस तिच्यासाठी आणि तरी पण तू तुझं प्रेम विसरलास असं नाही विसरताय दाडा आपलं प्रेम आपल्याला लगेच कोण बोलला असं नाही येत आजी असं काय नसतं प्रेम भीम आता तुझ्या आजोबा बरोबर माझं लग्न झालं त्याच्यानंतर तुझा बाप झाला त्याच्यानंतर चार वर्षांनी मला प्रेम झालं त्यांच्याबरोबर म्हणजे म्हणजे दाडा झालं तेव्हा तुझं आणि आजोबांचं प्रेम नव्हतं मग पोरावायला प्रेमाची काय गरज आहे तोंडा घेस बोलशील मी काय म्हणतो मी काय म्हणतो तू जो कोण कोण हाय कोणतो त्या नाव काय आहे प्रभास याच काय मेलाचं चाललंय अरे दादा तो थंडीत चॅकाल सारखं सारखं सांगतो थंडीत चॅकाल माझा मुद्दा काय होता तो कोणतो आहे तो प्रभास त्याच्या नावाने एकदा शिमगा करणार म्हणजे काय असं शिमगा म्हणजे काय शिमगा आम्ही बॉम्ब मारतो ज्याच्याबद्दल मनात राग आहे ना त्याच्या नावाने बॉम्बा मारायच्या म्हणजे कसं आहे तो मला मांडवकर आवडतच नाही मग मी त्याच्या नावाने शिमगा करतो म्हणजे अटकी रे अटकी तिथे मांडवकरावर आली फटकी रे त्या मांडवकराच्या बाईला आला माझ्यावर कशाला फटकी आणते त्याच्यावर त्याचा पूर्ण नाव घे प्रभासवर आली फटकी सॉरी काका सॉरी अटकी रे अटकी त्या प्रभासवर आली फटकी त्या प्रभासच्या भैलाला त्याच्या आईच्या पायाला दुसरा घे ना तू एक पाय तल्यात एक पाय मळ्यात त्या प्रभासच्या तंगड्या त्याच्या प्रभास तुला नाही बोलला तो तेल लावत गेला तो तेल लावत गेला त्या घासलेट पण लावू आणि पेट्रोल पण लावू बाबा जाळून टाकी बरं झालं तो माझ्या आयुष्यातून गेला आजी एक किटकिट किटकिट करायचा आणि ना खूप खूप त्रास द्यायचा त्याचा त्याच्या नशिबात माझं प्रेम नव्हतंच आजी बरं झालं आणि कोणतो प्रभास प्रभास ए तुझ्यासारखे ना 100 लाईनी 100 कोणी पटेल आपल्याला आणि तुझ्यापेक्षा मोठ्या पोस्टवर काम करणार तुझे बॉस म्हणून त्याच कंपनीत येणार कळलं काय इंटुकले पिंटुकले आटक माटक चावडी चाटक आपण काय दिल से तू अभी वाट भारी वाटत डाडा खूप भारी वाटत ना भारी वाटत ना हा म्हणजे असं खूप हलक झाल्यासारखं वाटत मोकळ वाटत रिकामी वाटत काहीच नाही आहे ना काय आपली परंपराच अशी आहे का नाही हो खूप खूप खरंच काका म्हणजे तुम्ही सगळे इतके भारी आहात ना आणि हे काय शिमगा काय कमाल आहे मनातलं बोलून टाकायचं होय ना अरे शिमगा आहे म्हटल्यावर शिमग्या ताकद केवढी आहे पुरी माहिती तुला तुला सांगतो आपण वर्षभर नुसती भांडत असाव एकामेकाशी नुसता भांडाव का एकामेकाला शिव्या देताव एकामेकाच्या उरावर बसताव मना कलुषित असतात एकामेकांची तर काय शिमग्याशी होम लागतो का नाही होम त्या दिवशी त्या होमाजवळ जायचा आणि हा सगळा त्या होमात टाकायचा आणि बॉमा मारायचा त्याच्यात टाकायचा आणि सगळा विसरून जायचा आणि दुसऱ्या दिवशी कसा गाव राहते ना त्याच्या प्रमाणे चालायचा कसा आहे अबक आंब्याला मोर येतो तो गलतो पण आंबा कधी रुजतो काय पुढच्या वर्षी परत मोर येतो आणि परत आंबा लागतो
सूर्य कसा रोज नव्यानं उगवतो. आज मावला उद्या उगवणार नाही असं होणार आहे का मला सांग. करा का नाही वाक्य आणलं पाठ करून आलोय का नाही. प्रभासचा सूर्य मावळला असला तरी बंटी नावाचा सूर्य उगवलेला आहे. या चॉकलेटला बंटी म्हणतात. थँक यू बंटी दादा. गजर 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 गजर. वा वा प्रहर ओ गर्जा. आज तुम्हीच हे अधोरेखित केलं की हे स्किट भजन हा माहोल एक हिलिंग थेरपी आहे. क्या बात गाईज भारी कॉन्सेप्ट. वा 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 बहारदार. म्हणजे या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्ही आपल्याकडच्या लोककला किती ताकदीच्या आहेत हे अधोरेखित करता आणि त्याबद्दल कौतुकाच्या ऐवजी आभार मी मानतो तुमच्या सगळ्यांचे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला या निमित्ताने का होईना पण भजन कळतं, कीर्तन कळतं. देवाची भजन म्हणजे देवाची स्तुतीपर काव्यरचना. एक प्रचंड ऊर्जा मिळते भजन कीर्तन हा प्रकार ऐकला की. एक शांतता मिळते त्याच ॲट द सेम टाईम. जेवढी ऊर्जा मिळते तेवढंच एक शांत वाटतं खूप. आणि ती शांतता शिवा तू तुझ्या परफॉर्मन्समध्ये इतकी अप्रतिम दाखवली जातं. सुरुवातीचं तुझं सादरीकरण म्हणजे अवघड आहे. एका एकीकडे अख्खी फळी विनोद सादर करते आणि दुसरीकडे तू तुझा बाज राखून ठेवायचा. तुझा तुझा त्या भूमिकेतली जी गरज आहे ते दुःख आणि तो सगळा जो काय म्हणूया ज्या वेदना तुझ्यात दाटून आलेल्या आहेत त्यात होल्ड करून ठेवायच्या आणि हळूहळू त्यांच्यात मर्ज व्हायचं. हा हे एक प्रकारचं भजनच आहे तुझ्या कलेचं असं पण म्हणूया. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक शिवा फॅन्टॅस्टिक. आणि बाकी तुम्ही सगळे अतरंगी आहातच. फार गोड सादरीकरण फार मजा आली. सगळ्यांचंच कौतुक. मला खूप आवडतं श्रमेश जेव्हा यू शाईन आणि आज तू एक जागा नाही सोडलीस. वा शाबास. खूप मजा आली मला तुला बघायला. आज वेड्यासारखा परफॉर्म केलायस. आज खूप मजा. ट्रिपल शेजवान फारच भारी. नेहमीसारखा एकदम चटकदार परफॉर्मन्स. फार भारी मजा आली. आणि शिवा मला असं वाटतं हा कुठल्याही ॲक्टरसाठी ड्रीम रोल असेल आणि तो तुला मिळाला. आणि मी अशी तुला शुभेच्छा देते की तुझ्या या कॅरेक्टरचा जसा ग्राफ होता तसाच तुझ्या करिअरचा ग्राफ असू देत. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस उत्तम होते. मला विषय फार आवडला आणि मला असं वाटतं की खूप सिरियस सिच्युएशन्सना तुम्ही असं नेलत आणि विनोदातनं परत आणलं हे करणं खूप अवघड असतं. इमोशनमध्ये लिंगर होणं खूप सोपं असतं पण त्या इमोशनला टच करून बाहेर येणं खूप अवघड असतं. पण तुम्ही आज ते विथ ईज केलं. वा मजा आली.